नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी शीघ्रपतन यासारख्या समस्येचा सामना करावाच लागतो। कधी ना कधी आयुष्यात त्यांना शीघ्रपतन ही समस्या जाणवतेच, त्यामुळे त्यांना स्वतः देखील अस्वस्थ वाटायला लागतं आणि त्यांच्या पत्नीला देखील पूर्णपणे सुख प्राप्त होत नाही। आपण काही घरगुती उपायाने देखील शीघ्रपतन या समस्येवरती इलाज करू शकतो, त्यावरती मात करू शकतो। तर तो कुठला उपाय आहे ते आता आपण पाहूया। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना बांबळीची झाड जी आहे हे परिचित असेलच। ही बांबळीचे झाड जी आहे, त्या बांबळीच्या झाडाची साल तुम्हाला घ्यायची आहे। ज्या पुरुषांना शीघ्रपतन समस्या आहे त्यांनी बांबळीची साल घ्यायची आहे। तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही झाडांपेक्षा किंवा दुसऱ्या कुठल्याही वृक्षापेक्षा बांबळीच्या सालीचा जो आहे तो लवकर फायदा होतो आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट देखील होत नाही। बांबळीची साल ही शीघ्रपतन असणाऱ्या व्यक्तींना एक वरदानच आहे। तर याचा वापर कसा करायचा ते आता आपण पाहूया। तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम बांबळीची साल घ्यायची आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये घेऊन ती तुम्हाला उकळून घ्यायचं आहे। पाणी ग्लासमध्ये घ्यायचं आहे। हा जो काढा तयार झालेला आहे बांबळीची जी साल आहे ही उकळून जे उरलेलं पाणी आहे ते तुम्हाला एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे। एकदा बनवलेला जो काढा आहे हा तुम्ही 7 दिवस वापरू शकता। काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही तो भरून ठेवलेला काढा जो आहे झोपण्यापूर्वी 2 चमचे किंवा 10 मिली तुम्हाला घ्यायचा आहे। सतत 7 दिवस हा जर तुम्ही उपाय केला, हा जर काढा घेतला, तर याचे परिणाम तुम्हाला 2 दिवसातच दिसायला लागतो। तुमचा टायमिंग वाढेल, तुम्ही अस्वस्थ होत आहात ते अस्वस्थ होणार नाही, पत्नीला देखील पूर्णपणे सुख तुम्ही देऊ शकाल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।